Good morning, children. Today we learn Let's Speak. Yesterday learn about this picture and write down their first letter. ही अद्याप मला कोणी पाठवलं नाही आहे. चला आपण हे पाहूया मग आता. Let's Speak. Snehal. I want to go out. Mother, it's raining. Do you still want to go? Snehal says, yes, I want to play in the rain. Mother says, you will get wet. स्नेहलने आईला म्हटलं की आई वॉन्ट टू गो आउट, मला बाहेर जाऊ देशील का, मला बाहेर जायचं आहे. मदर सेज, मदरने म्हटलं, इट्स रेनिंग, पाऊस येत आहे. डू यू स्टील वॉन्ट टू गो, तरीही तुला जायचं आहे. स्नेहल सेज, स्नेहलने म्हटलं, यस आय वॉन्ट टू प्ले, मला खेळायचं आहे. इन द रेन, पावसामध्ये मला खेळायचं आहे. मदर सेज, मदरने काय म्हटलं बघूया. यू विल गेट वेट, तू ओली होशील. वेट म्हणजे ओली होशील. स्नेहल काय म्हटलं, यस आई, मला माहीत आहे, हो मी ओली होईल. बट आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन, मला पावसात जाऊन तरीही खेळायचं आहे. पावसाची मजा बघायची आहे. मदर सेज, गो अहेड, ठीक आहे मग जा. आय विल फिनिश माय वर्क अँड जॉईन यू, माझे कामं आटोपले की मी पण येते मग तिकडे, असं आईने म्हटलं. आता पुढे चिंटू. आई, आता हे झाली स्नेहल, स्नेहल आणि त्याची आई, या दोघांचं संभाषण. आता चिंटू आणि त्याची आई. चिंटू, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू. मी आय गो, मलासुद्धा पावसात जायचं आहे, मी जाऊ शकतो का? मदर सेज, यस चिंटू यू मे, हो तू जाऊ शकतोस. मग स्नेहल पण पावसात, चिंटू पण पावसात खेळत आहेत. या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय, नाव बनवतात कागदाची आणि वाहत्या पाण्यामध्ये ती नाव सोडत आहेत. बघा, दिसतं का तुम्हाला? तुम्ही पण असं केलं आहे कधी? आठवतेत का तुम्हाला? खूप मजा येते ना. ओके, नेक्स्ट पार्ट, लिसन अँड रिपीट. हां, आता दुसरं याच्यात समजून काय सांगायचं आपल्याला, फक्त इथे इंग्लिश जेव्हा बोलतो आपण तेव्हा ते कशी बोलायची, किंवा आपल्याला जे साधे वाक्य असतात, समजा आईला पाणी मागायचं आहे, किंवा बाहेर जायचं आहे, किंवा सकाळी उठल्यानंतर आईला काय म्हणायचं, बाबांना काय म्हणायचं, हे सर्व पहिल्या वर्गात झालं आहे. पाणी मागताना काय मागायचं, खाली बसताना काय म्हणायचं, परमिशन एखादी परवानगी घ्यायची असेल तर काय म्हणायचं. आता हा चिंटू, चिंटूने काय म्हटलं आहे, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू. मी आय गो, मी जाऊ शकतो का? त्याने आधी आईला विचारलं की मी जाऊ शकतो का. जेव्हा आईने म्हटलं यस चिंटू यू मे, तू जाऊ शकतो, तेव्हा चिंटू खेळायला गेला. आपण विचारतो का आईला? आपण नाही विचारत. आपला सरळ गेलं, कागद फाडले, पडापड ओले झाले का, मग आई येते तिकून काडी घेऊन देते झोडपे धरून चांगले. बरोबर आहे ना? असं पुष्कळसं याच्यामध्ये शिकण्यासारखं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बी, लिसन अँड रिपीट. आय वॉन्ट टू गो आउट. आय वॉन्ट टू गो आउट, ऐका आणि म्हणा. माझ्या मागे म्हणायचं आहे, आय वॉन्ट टू गो आउट. आय वॉन्ट टू प्ले. आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. ओके, चला नेक्स्ट पेजवर, पेज नंबर 9.
समजलं नाही तर मला कॉल करून विचारायचं. वर्ल्ड बास्केट. लुक, लिसन अँड रिपीट. फर्स्ट पिक्चर नेम बॅट, सेकंड पिक्चर कॅट, थर्ड पिक्चर कॅप, फोर्थ टॅप, अँड लास्ट बॅग. बॅट, कॅट, कॅप, टॅप, बॅग. ओके, माझ्या मागे एक वेळा पुन्हा म्हणा. फर्स्ट नंबर बॅट, कॅट, कॅप, टॅप, बॅग. ओके, चलो नेक्स्ट. लुक ॲट द पिक्चर अँड मॅच देम विथ देअर नेम. चित्राकडे बघा आणि चित्र आणि त्याच्या शब्दाच्या त्याच्या नावाच्या जोड्या लावायच्या. जशी ही कॅट आहे, मग कॅट कुठं लिहिलं आहे इथे तुम्हाला शोधायचं आहे. सी ए टी कॅट, व्हेअर इज सी ए टी, हिअर इज सी ए टी. सो वी विल जॉईन दिस विथ लाईन फ्रॉम हिअर टू देअर. ओके, नेक्स्ट पिक्चर टॅप. वेअर इज टॅप, टी ए पी टॅप, हिअर. सो जॉईन दिस लाईक दिस. ओके, बॅट. वेअर इज बॅट, हिअर इज बॅट. सो जॉईन बॅट, बी ए टी बॅट. लास्ट पिक्चर कॅप. वेअर इज कॅप, हिअर इज कॅप. सो वी जॉईन दिस पिक्चर अँड द नेम ऑफ दिस पिक्चर. ओके, लाईक दिस. अंडरस्टूड? मग याचे जोड्या लावल्यानंतर याचा व्हॉट्सॲपवर मला फोटो पाठवा. त्याच्यानंतर आहे आपलं हे पण सेम. रीड अलाउड अँड मॅच द सेम वर्ड. मोठ्यांनी वाचा आणि सारखे शब्द जोडा. जसं आता कॅन, व्हेअर इज कॅन, सी ए सी ए एन कॅन, एच ए एस हॅज, व्हेअर इज हॅज. सो वी जॉईन हॅज, सेम वर्ड. सॅट, सॅट. बॅग, बॅग. मॅन, मॅन. पॅन, पॅन. मॅट, मॅट. सॅड, सॅड. हॅट, हॅट. जाम, जाम. रॅट, रॅट. हॅड, हॅड. मग जे जे सारखे शब्द आहे, याचा कलर आहे ऑरेंज, हा येलो. मग सारखे शब्द तुम्हाला जोडायचे आहे पेन्सिलने. याचा आणि याचा एक फोटो आपल्या ग्रुपला शेअर करायचा आहे. काही कठीण नाही आहे, 10 ते 15 मिनिटाचं काम आहे. ओके, पाठवाल मग लवकरात लवकर, मी वाट बघतोय. हिअर्स ए साऊंड, साऊंड्स ॲ. जसं आता हे सगळे जे शब्द आहे, जसं कॅन, कॅ एचा जो साऊंड येतोय तो ॲ येतोय. इथे लिहिलं आहे अच्या डोक्यावर चंद्र, ॲ. एचा जो साऊंड आहे तो ॲ आहे. तसं आता इथे कॅन, कॅ, ॲ येतो. हॅज, याचा पण एचा साऊंड ॲ येतोय. सॅट, याचा पण एचा साऊंड ॲ येतो. बॅग, मॅन, पॅन. मॅट, सॅड, एचा जो साऊंड आहे तो ॲ सारखा येतोय. ओके, चला बरं पाठवा, बरं पटापट याच्या जोड्या लावा. मॅच द पेअर, कम्प्लीट धिस होमवर्क. आफ्टर दॅट शेअर ऑन व्हॉट्सॲप. ओके.